चालेल सर. साधारणतः 3 महिन्यापूर्वी कसमाजेमधील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आणि अन्न पुरवठा विभागाने हमीभावाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरुवातीला फक्त 25,000 टन मका खरेदी करणार असल्याचं समजलं होतं. परंतु नाशिक जिल्ह्यात किमान 1 लाख टन मका शिल्लक होता. अशा परिस्थितीत खरीप आणि रब्बी असा भेदभाव न करता सरसकट जेवढा मका आहे शेतकऱ्यांकडे तेवढा खरेदी करावा म्हणून मका उत्पादक संघटने मका उत्पादकांनी मागणी केली होती. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देऊन जास्तीत जास्त मका खरेदी करावा असा दबाव शासनावर पडत होता. त्यानुसार सुरुवातीला 25,000, नंतर मागच्या महिन्यात नोंदणी झालेला 70-75,000 टन मका शिल्लक होता, तोही खरेदी करावा म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून खासदार भारतीताई पवार यांनी केंद्राकडे प्रयत्न करून रामविलास पासवान यांच्या मार्फत परत 65,000 टनाला परवानगी मिळाली. तोही खरेदी झाला. परंतु तरीही नाशिक जिल्ह्यामध्ये मका शिल्लकच होता. अशा परिस्थितीत परत एकदा 25,000 टनाची भारतीताईंनी मागणी करून केंद्राकडनं 25,000 टन वाढीव मक्याच्या खरेदीची परवानगी घेतली. त्यामुळे निश्चितच मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अशीच कामगिरी भारतीताईंनी चालू ठेवावी. मी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक म्हणून मागणी करत आहे.